बार्गेनिंग करना। अरे काका ऐसा कैसा देतो ना आस्ती में आईला काका बरोबर है घ्या ना। नमस्कार मित्रांनो, मी अमोल आणि स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या चॅनलच्या एका नवीन ब्लॉगमध्ये। मित्रांनो, आज आपण चाललोय मालवण तालुक्यातील रेवंडी गावातील श्रीदेवी भद्रकाली देवीच्या जत्रोत्सवाला आणि आपल्या चॅनलवरचा हा यावर्षीचा पहिलाच जत्रोत्सव आहे आणि आजचा ब्लॉग पूर्ण मालवणीतून असतो कारण आपण ज्या गावात चाललो ना तो गाव असा मालवणी नटसम्राट मच्छिंद्रनाथजी कांबळे यांचो आणि आत्ता मी असं आहे बंटी कांबळे याच्या घरी जो की बघा ज्याका तुम्ही ओळखतच असाल इंस्टाग्रामवरती ऍक्टिव्ह असता आणि आपले शॉर्ट व्हिडिओ टाकून लोकांना हसवत असता। तर आता आम्ही चाललो भद्रकाली देवीच्या मंदिरात जातो। सकाळचा व्ह्यू बघता, संध्याकाळचा व्ह्यू दाखवतो आणि मग नंतर तुम्हाला रात्रीचा व्ह्यू दाखवतो, परत येतलो जेवतलो उपवास सोडूचो। तर बरेच जण आपल्याला भेटतले पुढे जाऊन आणि आता तुमका दिवसाचा व्ह्यू बघू भेटतो आणि रात्री आपण जत्रेचा व्ह्यू बघतलो। तर चला पटापट व्हिडिओ दैकलो पण तर आता आम्ही मालवणवरून इलो जवळपास 4-5 किलोमीटर आणि हा सागरी महामार्ग जो सरळ जाता आचऱ्याक आणि कोळंबमधून ह्यो फाटो जाता सर्जेकोटाक। तर थंयसूनच आपल्याक जाऊचा पुढे भद्रकाली देवीच्या मंदिराकडे, जागोजागी फलक असत। तर आता वाजले संध्याकाळचे 5:30 आणि आता आम्ही पोचलो रेवंडी गावात आणि समोर आपल्या असा भद्रकाली देवीचा मंदिर, आतमध्ये जाऊया आणि दर्शन घेऊया। तर मंदिरात आता पोचलो आणि आपल्या भेटले आहेत मालवणातले लाडके युट्यूबर। खूप बरं वाटलं जत्रेला आलास आणि आमच्या विनंतीला मान देऊन, आमंत्रणाला मान देऊन तुम्ही या ठिकाणी आला। आणि खूप अजून बरं काय वाटतंय की आपल्या चॅनलवर व्हिडिओ येत नाही पण अमोलच्या चॅनलवर व्हिडिओ येतोय, त्यामुळे माझी कुठेतरी खंत होती की आपला उत्सव लोकांपर्यंत आपण पोचू शकत नव्हतो काही कारणाचं, म्हणजे मी स्वतः बिझी असल्यामुळे। पण आता अमोलच्या चॅनल थ्रू नक्कीच मी ती लिंक सगळ्यांपर्यंत पोहोचवीन आजच्या या आपल्या जत्रेची। पूर्ण वेळ थांबणार आहे ना? हा होय, रात्री आहे। तर आता आम्ही जरा आजूबाजूचा परिसर बघतो आणि रात्री आपण परत जत्रा बघतो। तर हा जो बॅनर दिसतोय ना, तर समोर आपल्या भद्रकाली देवीचा फोटो आहे, त्याचप्रमाणे ही जी स्थानं दिसत आहेत ना ती 12-5 देवस्थानं आहेत आणि इकडे भद्रकाली देवस्थानाची कमिटी आहे आणि यांच्याकडून खूप सारे कार्यक्रम राबवले जातात, पुस्तक वाटप असेल किंवा रक्तदान असेल, अजून बरेचसे कार्यक्रम राबवले जातात आणि खूप सुंदर असं नियोजन असतं सगळ्याच कार्यक्रमांचं। तर आता आपण आधी दर्शन घेऊया आणि दर्शनाक ना लय मोठी रांग आहे बघा। आता आम्ही गाभाऱ्यात पोहोचलो आणि गर्दी बघा, आता तरी कमी आहे, रात्री खूप जास्त गर्दी असते। तर आता एवढी गर्दी नाही पण दुकानं खूप इली आहे ती बघा।
मंदिराक लाइटिंग पण खूप बारीक केलेली आहे. त्यासाठी सगळी दुकानं होती. रात्री हा सगळा भरतला फुल पालखी सोहळा पण हा खूप मजा येतली यार. फुल जत्रा तुमका बघू भेटली आहे आंगणेवाडी सारखी एवढी गर्दी असता. आणि आपण सगळी दुकानं होती बघा. आमचं दर्शन घेऊन झाला प्रसाद वगैरे घेऊन आणि अजून एक युट्यूबर आपल्याला भेटलो सर्वेश पेडणेकर फ्रॉम तळाशील. चॅनलचं नाव पण सेम आहे ना. चॅनलचं नाव पण सेम पेडणेकर. सर्वेश पेडणेकर नक्की जाऊन बघा. तर आता मी घरी जातो बंटीच्या घरी आणि रात्री 9:30 परत येऊ तेव्हा फुल गर्दी असतील. तर आता वाजलेत रात्रीचे 10 आणि आता मी चाललो. नवीन माणूस इलो आता सिद्धेश चव्हाण त्याचे पण रील्स भारी असतात सगळ्यांना हसवीत असतात. तर अजून कोण हा ह्यो येत नाही आमच्या सोबत आज काय प्रॉब्लेम आहे तुम्हाला कारण माहितीये. बरं नाही का. बरं नाही. ओके इट्स ओके खाजा आणतो आम्ही. तर आता आम्ही निघतो सगळे जाऊन बघूया किती गर्दी होता ती. चलो आपण गर्दी करूया. चला चला. तर आम्ही रेवंडीत पोहोचलो पण अजून 500 मीटर लांब असेल कारण इकडे सगळीकडे गर्दीच गर्दी. चालत जातो आता पुढे जरा आणि आपल्यासोबत आता असा छाया. फुल गर्दी आहे. फुल गर्दी. तर फायनली पोहोचलो आता जत्रेत आणि आता गर्दी बघा. सगळी दुकानं आता चालू झाली आहेत. तर आता मंदिराकडे पोहोचलो आणि आता इकडे ना पालखी सोहळ्याची तयारी सुरू आहे. तर ह्यो पालखी सोहळा आपण बघतलो पूर्ण. तर आता ही पालखी ब्राह्मण देवाच्या मंदिराकडे जातली आणि परत तिकडून येऊन या मंदिरात 5 प्रदक्षिणा होतली. तर ब्राह्मण देवाच्या मंदिराकडे जाऊन आता पालखी परत इली आहे भद्रकाली देवीच्या मंदिराकडे आणि ऐसून मंदिर बघा एक नंबर दिसता. लाइटिंग वगैरे एकदम भारी केलेली आहे. तर आता हे 5 प्रदक्षिणा होतले आणि नंतर कार्यक्रम संपतलो.
छायाचं दर्शन घेऊ किलो छायाचं रवलेला तर आता आम्ही दुकानं बघू किलो कोण काय खाऊ देतं काय बघूया अरे सिद्धेश खाऊ देतं ना आमचं दुकान आहे तुम्ही इथे घेऊ शकता काही पाहिजे त्याचं नाव कधी बसून सापळे काय घेतो माझं नाव सापळे नाही पण मी त्याच्या सापळ्यात अडकलो चला बंटी शोधी बंटी कडे पैसे आहेत बंटी कडे 500 या बघा किरडू पण आणले नाही आम्ही खूप घनच वाटत भरपूर दुकानं आहेत तर एक तास झालो आणि अजून पण प्रदक्षिण चालू आहेत म्हणजे 5 प्रदक्षिणा होतात आणि त्यात पण ती गाणी बोलतात आणि त्यानंतर मंगलाष्टका पण असतात तर खूप वेळ लागतो बंटी अजून पण फिरता त्यांच्यासोबत ऍक्टिंग कमी कर मास्क मला नको आहे हे मास्क आहे सर्वेशचं पण मी घेतोय मनी आई कितना कम करेंगे कैमरा रोटेट करून स्वतः चेहरा बार्गेनिंग करना अरे काका ऐसा कैसा ये जीतो ना आस्ती में आंचला काका बरोबर है क्या ना आंची मार गेट गया ना लाओ बगे लाओ बगे आइसक्रीम खाओ यार केवल लोग कर गए आइसक्रीम खाओ यार बगे कौन कॉर्नेटो ब्लैक करन सभी पर पार्टी ना का पार्टी देना तर म्हणजे आजचं हे होतं अनबॉक्सिंग कॉर्नेटोचं जे आपण राणी गोल्ड ड्रिंकचं खातो आहे आइसक्रीम दिला ना बंटीन पण बंटीच गायब बंटी अजून प्रदक्षिणा पूर्ण करता तोपर्यंत आम्ही आइसक्रीम खातो तर इकडे या बघा खाजा कसा बनवतात बरेच दुकान आहेत आमची सगळी सोय आमची सोय करणारे पण आहेत दुसऱ्यांचे पैसे देऊन बता ना नाही आता काय खाऊया पाणी बॉटल चिल नॉर्मल चिल साधी द्या याच्यावर जाऊया घेऊच ना आपल्या वजनावर थोडी हा लहान पोरांची गेम आहे आपण आता थांबलो काय जाऊ त्या शेवपुरी बघूया चला त्याचं मी पकडतोय रे बाबा अरे शेवपुरी आली गर्दी आता तुमका दिसते खतरनाक तर आता दशावतारी नाटक सुरू झालं पण आम्ही अजून दुकानच फिरतो आता बंटी पण जॉईन झालो तर घरात जाऊसाठी खाजा घेऊया कसा आहे खाजा 50 रुपये पॅकेट किती दोन दे इकडे ताजा ताजा बनवलेला नको चला खाजा घेऊन झाला आता घरात जाऊची तयारी आहे परत एकदा सगळे गावले आहेत नक्की दादा मित्र आणि आता आम्ही बसलो चाय पिऊ तर आता रात्रीचे 2:30 वाजत इले आहेत आणि आता नाटक सुरू होतला पण पूर्ण नाही बघू भेटला कारण खूप उशीर होतलो नाहीतर आई दी पाच नारे महाराज
फिरान आता घरात चाललो चायक सकाळी कॉलेजला जाऊन किती वाजले किती वाजले अडीच अडीच वाजले अडीच 5 वाजता उठायचं आहे का चलो घर चलो। तर मित्रांनो सकाळ झाली आहे आणि आता मी घरी चाललोय। रात्री खूप उशीर झाला 3 वाजले त्यामुळे व्हिडिओ एंड करता नाही आला पण खूप मजा आली। खूप जास्त गर्दी होती आणि बरेचसे आपले मित्र पण भेटले। तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट्समध्ये सांगा। चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा। तर आजच्या व्हिडिओमध्ये फक्त एवढंच। आता भेटूया लवकरच एका नवीन ब्लॉगमध्ये। तोपर्यंत बाय बाय, टेक केअर, काळजी घ्या।